नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रोहित जाधव, अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. केमिस्ट्रीचं कालचं आपलं एक लेक्चर झालं, त्याच्या पुढे आज आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ज्यांनी अनअकॅडमीच्या ॲपवर जाऊन माझ्या प्रोफाईलला फॉलो केलं नसेल तर इथे ॲपची लिंक, तुम्हाला प्रोफाईल लिंक दिसते, तिथे जाऊन तुम्ही ॲपवरती मला फॉलो करा, म्हणजे फ्रीचे लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, आपण अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता. अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर 1 महिने, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने असे ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. RJ29 कोड तुम्ही वापरता तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतो. आणि तसेच तुम्ही माझे फ्री लेक्चर पाहत असाल तर त्यामुळे तुमच्याकडे जे कॉईन जमा झालेले आहेत ते 10%, म्हणजे असं जर टोटल केलं तर 20% डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो. आणि तुम्ही बघा की 15,200 मध्ये जर 20% आपण पकडलं तर जवळपास 3,000 कमी होऊन 12,000 मध्ये 24 महिन्यांसाठी तुम्हाला मिळू शकतं, ज्यामध्ये प्री इमेज, इंटरव्ह्यू सगळं कव्हर होईल. तर बघा, अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन नक्की घ्या, त्याचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि काही जण 12 महिन्यांचं पण घेऊ शकतात, 8,500 किंवा 8,000 पर्यंत मिळून जाईल. आणि जर तुम्ही पाहिलं तर EMI बेसवर 520 रुपये प्रति महिनावरती पडतं, त्यामुळे नक्कीच विचार करा प्लस सबस्क्रिप्शन घेण्याबाबतीत. आता केमिस्ट्रीचं आपण जे स्टार्ट केलेलं होतं, पदार्थांच्या अवस्था, जस्ट एक गो थ्रू करतो मी, म्हणजे काही जणांनी कालचं लेक्चर पाहिलेलं नसेल आधीचं तर त्यांना ह्या गोष्टी जर आठवत नसतील तर एक लक्षात येईल की स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे काय होतं. तर सगळ्यात पहिले आपण द्रव्याची संकल्पना शिकवली, पूर्ण परत शिकवत बसणार नाही, मी जस्ट गो थ्रू करतो, बाकीचे स्टुडंट आपले जॉईन होत आहेत तोपर्यंत, आणि जे नवीन जॉईन झालेले त्यांना पण कालचं मग कळेल की काय काय झालं होतं आधी याच लेक्चरच्या. द्रव्याची संकल्पना सांगितलं, द्रव्याला आकारमान असतं, वस्तुमान असतं, वस्तुमान आकारमानची व्याख्या सांगितली काय, द्रव्याच्या अवस्था आपण बघितल्या, स्थायू, द्रव, वायू हे नैसर्गिकरित्या आहेत आणि माणसाने ज्या दोन तयार केल्या, अयनायू आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, ते पण आपण बघितलेले. स्थायूंचे गुणधर्म यामध्ये आपण अभ्यासले. महत्वाचं जे होतं असंपीड्य हे एक महत्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये अंतरएनवियेबल सगळ्यात जास्त असते हे एक महत्वाचं होतं. बाकी लवचिकता, इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी, चार वर्ड सगळ्यात महत्वाचे. त्यानंतर द्रव आकार असतो नसतो वगैरे ते तर लहानपणी शिकलो आपण, त्याच्यामध्ये महत्वाचं काय, अंतरेणीय बल हे स्थायूपेक्षा कमी पण वायूपेक्षा जास्त. त्यानंतर प्रवाहिता हा गुणधर्म लक्षात ठेवा, फ्लुइडिटी, वाहते आणि कमी संपीड्य असते. आणि वायूंच्या बाबतीत काय, सर्वात जास्त संपीड्य. मग त्याचं उदाहरण LPG हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी. अयनायू अवस्था आपण बघितलेली आहे, वायूच्या नंतरची पुढची अवस्था, जसं हे सांगितलं जातं की स्थायूपासनं द्रव, द्रवपासनं वायू, मग वायूच्या पुढे काय, त्यासाठी अयनायू, अतिशय जास्त तापमान लागतं. उदाहरण सूर्य, तारे जे चमकतात ते त्यामुळे चमकतात. बाकी एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या, लास्ट लेक्चरला पण फॉलो करा, त्याच्यामध्ये सगळं हे सांगितलेलं आहे. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट भारतीयांसाठी महत्वाचं आहे, सत्येंद्रनाथ बोस यांचं नाव जोडलं गेलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो की वाफेला थंड केलं की पाणी बनतं, पाण्याला थंड केलं की बर्फ बनतो, मग बर्फाला थंड केल्यावर अजून काय बनेल, तर त्याच्याशी संबंधित ही कन्सेप्ट आहे. वायूला थंड करून प्राप्त होणारी, आणि याच्यासाठी ह्या 3 जणांना नोबेल दिलेले, एरिक कॉर्नेल, वुल्फगांग कॅटरलिन, कार्ल लेमन, कारण त्यांनी प्रत्यक्षात ती अवस्था मिळवलेली आहे म्हणून. बाकी आता इथे हा एक मस्त डायग्राम आहे ज्याने तुम्हाला सगळं क्लिअर होतं की द्रव मध्ये आहे, इथे स्थायू, आणि तुम्हाला पाहिजे तर नीट लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये तर नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत, मराठीत पण दाखवतो मी. हे तुमचं स्थायू, हे तुमचं द्रव, आणि हे तुमचं वायू, आणि हे अयनायू आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आणि अवस्थांतर, अवस्थांतर म्हणजे काय, चेंज इन स्टेट, चेंज कशा होतात स्टेट मध्ये, बॉइलिंग, फ्रीझिंग, मेल्टिंग, बाष्पीभवन मेन होतं, याच्याबद्दल डिटेल स्टडी केला आपण, आणि संघनन त्याच्या विरुद्ध आहे, आणि संप्लवन वरती प्रश्न आलेले खूप वेळा. तर हा आपला लास्ट लेक्चरचा स्टडी झाला. आता याच्या पुढे आता आपल्याला जे शिकायचं होतं, एक तक्ता मी सांगितला होता खूप जणांना लक्षात असेल तर, तो तक्ता या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. ओके, त्या तक्त्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर सगळ्यात महत्वाचं आपण जे शिकतोय ते म्हणजे आपण काय शिकतोय, द्रव्य. द्रव्याचे वर्गीकरण 2 प्रकारे करण्यात येते, एक असते भौतिक पद्धतीने, दुसरे असते रासायनिक म्हणजे केमिकल. मग भौतिक पद्धतींमध्ये काय बघितलं आपण, अवस्था बघितल्या, कुठल्या, पीईसी, स्थायू, द्रव,
वायू आणि अयनायू. आता मी पूर्ण इंग्लिश वगैरे लिहित नाही, फक्त जस्ट शॉर्टकट मध्ये दाखवतो. रासायनिक मध्ये आपण बघितलं तीन प्रकार पडतात, मूलद्रव्य, संयुगे, मिश्रण. मूलद्रव्यामध्ये परत तीन टाईप पडतात, धातू, अधातू, धातू सदृश. संयुगामध्ये दोन, आयनिक आणि सहसंयुग. मिश्रणामध्ये दोन, एक समांगी मिश्रण आणि एक विषमांगी. समांगीमध्ये एक प्रकार द्रावण, विषमांगीमध्ये दोन प्रकार, एक निलंबन आणि एक कलील. तर मी जस्ट हा तक्ता आपण मागच्या लेक्चरला पण पाहिला होता, जस्ट दाखवतोय. तर मित्रांनो, हा अभ्यास आपण केलेला आहे, आता आज आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. तर एक एक आपण स्टडीजला स्टार्ट करूयात. तर पहिलं मूलद्रव्यापासून सुरुवात करायची आपल्याला. ओके, तक्ता हा इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दाखवलेला आहे. तर मग ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे ते इंग्लिशमध्ये मागच्या लेक्चरला पहा, नसेल पाहिलं तर. सुरुवात करूयात आपण पहिलं मूलद्रव्यापासून. नावातच त्याची व्याख्या आहे, मूल द्रव्य म्हणजे मॅटर आणि मूल म्हणजे त्याचं मूळ, म्हणजे जिथून सुरुवात झाली या सगळ्यांना असं म्हणता येईल. जसं मला सांगा, एबीसीडीला आपण मुळाक्षरे म्हणतो. मग मुळाक्षरे का? कारण मला सांगा, एबीसीडी ही सगळी मुळाक्षरे, ते एबीसी अप टू झेड. आणि या मुळाक्षरांचा वापर करून नंतर काय बनले? मग शब्द. शब्दांचा वापर करून नंतर काय बनतात? वाक्य बनतात. मग वाक्याचा वापर करून उतारे बनतात. मग त्याच पद्धतीने सगळ्यात पहिले मूळ आहेत एलिमेंट. मूलद्रव्यांचे प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थांनी बनलेले असतात, त्याचा प्रत्येक अविभाज्य कणाचे गुणधर्म सारखेच असतात. ओके, कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही. संज्ञेचा वापर करून मूलद्रव्य दर्शवता येतात. एकूण 119 मूलद्रव्य ज्ञात आहेत, त्यापैकी 92 निसर्गात आढळतात. संज्ञा म्हणजे काय असतं? शॉर्ट फॉर्म त्यांच्यासाठी जो वापरतात, हायड्रोजन साठी एच, ऑक्सिजन साठी ओ, कार्बन साठी सी, नायट्रोजन साठी एन. मग सेम नाव जसं आता कार्बन सी वर नाही, कॅल्शियम, कॉपर, कॉपरला क्युप्रस असं नाव असतं. लोखंडला आपण आयन म्हणतो, मग त्याला आय लिहितात का? आय फॉर आयोडीन. मग लोखंडला फेरस नाव आहे तर एफ ई लिहितात. तर या संज्ञा आहेत. आणि 92 हे माणसाचे निसर्गात सापडलेले आहेत, आणि 92 पुढचे जे ते मानवाने बनवलेले. काही पुस्तकात 118 लिहिलेले, काही 120 लिहिलेले, 119 मूलद्रव्य. ओके, आणि महत्वाचं हे व्याख्या विचारणार नाही, तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं? त्यांचं विभाजन करता येत नाही. मूलद्रव्य म्हणजे मूळ, त्याचं विभाजन होत नाही, कारण तेच त्यांनी सुरुवात झाली. आता मला सांगा, मी तुम्हाला एक शब्द दिला स्काय, म्हटलं हा शब्दाचं विभाजन करा, तुम्ही म्हणाल एस के आणि वाय तीन शब्दांनी बनलेलं. पण आता विचारलं एसचं विभाजन करा, तर एसचं विभाजन करताच येत नाही, कारण एस एसच आहे, त्याला अजून काय विभाजन करायचं त्याचं. तर तसंच याबद्दल लक्षात घ्या. आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण मग कसं केलं जातं, काय केलं जातं, त्यासाठी आपल्याला एक पुढचं लेक्चर घ्यावं लागणार. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आवर्त सारणी वगैरे डिटेलमध्ये सांगावं लागेल, ते आता याच्यामध्ये आपण मिक्स नाही करणार आहे. ओके, तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण मध्ये जस्ट आता हे थोडं थोडस बघा. धातू, धातूंमध्ये काठिण्यता, वर्धनीयता, तन्यता, चकाकी, उष्णता व वीज सुवाहकता ही वैशिष्ट्ये आहेत. सर्वसाधारण धातू हे स्थायी रूप असतात. आता पूर्ण लहान मुलांसारखं हे सगळं शिकवण्याची आवश्यकता वाटत नाही आपल्याला. काठिण्यता म्हणजे कठीण असतात धातू, लोखंड, डोक्यात पहिले लोखंड, तांबे, सोने, चांदी हीच नाव येतात. वर्धनीयता म्हणजे काय? वर्धनीयता याला डक्टॅलिटी असे शब्द आहेत. इंग्लिशमध्ये बघा, डक्टॅलिटी नावाचा एक शब्द आहे आणि मेलेबिलिटी. डक्टॅलिटी, वर्धनीयता, वर्धन म्हणजे मोठे होणे, म्हणजे ठोकून पातळ पत्रे बनवता येतात. तन्यता म्हणजे ताणून तारा बनवता येतात. चकाकीत असते, उष्णता व वीज यांचे सुवाहक असतात. सुवाहक म्हणजे काय असतात? गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सर्वसाधारणपणे धातू ही स्थायी रूप असतात, नॉर्मली सॉलिड असतात. पण एकच नाहीये सॉलिड मध्ये, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे. जो लिक्विड मध्ये असतो तो म्हणजे पारा, ज्याला आपण इंग्लिश मध्ये मर्क्युरी म्हणतो, पण दाखवताना एच आणि जी याने दाखवला जातो. तर पारा हा अपवाद आहे, तो द्रव अवस्थेत असतो.
तर धातू अधातूचं मी काय असं पूर्ण लिहून देत नाही लहान मुलांसारखं, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे, याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मी म्हणजे येणारच नाही, कारण बेसिक आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि इंग्लिशमध्ये धातूला काय म्हणतात, मेटल, आणि अधातू काय मग, नॉन मेटल. अधातू न चकतणारे ठिसूळ, ठिसूळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं आता कोळसा आपल्या हातातनं पडला, जमिनीवर पडला की मग काय होतो, तो फुटतो, त्याला ठिसूळपारा म्हणतात. कठीण आणि ठिसूळ विरुद्ध अर्थी, उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. दुर्वाहक म्हणजे काय, बॅड कंडक्टर किंवा काही जण इन्सुलेटर म्हणतात. आणि अधातूच्या बाबतीत पण काही महत्वाच्या गोष्टी सांगतो मी. अधातूंमध्ये कार्बन हा सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, तर कार्बन, कार्बनचं एक ॲलोट्रॉप असतं. आता ॲलोट्रॉप म्हणजे काय असतं हे सगळे तुम्हाला पुढे पुढे शिकवणार आहे मी कार्बनच्या ह्याच्यात. ग्राफाइट, ॲलोट्रॉपची व्याख्या वगैरे ते आपण तेव्हा बघू, अपरूप म्हणतात मराठीत त्याला. तर ग्राफाइट, ग्राफाइट मधनं उष्णता वीज वाहून नेली जाऊ शकते, तर हे त्याला एक अपवाद आहे. आणि जसं आपण म्हटलं की धातू हे स्थायू असतात, तसं अधातू हे स्थायू पण असतात, काही द्रव पण असतात, काही वायू पण असतात. तर यांच्यामध्ये जो अपवाद आहे हा परीक्षेत विचारला जातो, द्रव अवस्थेत असणारा ब्रोमिन हा एकमेव आहे जो द्रव अवस्थेत असतो, द्रव अवस्थेत आढळणारा अधातू. नाही तर नॉर्मली गॅसेस आहेत सगळे, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन वगैरे सगळे गॅस. चला आता पुढचं काय, धातू सदृश. काही गुणधर्म धातूंप्रमाणे तर काही गुणधर्म अधातूंप्रमाणे असतात. म्हणजे धातू सदृश, सदृश म्हणजे सारखा, धातूंसारखा, पण पूर्ण धातू पण नाही, मग अधातूचे पण गुणधर्म असतात. मग उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम, सगळ्यात फेमस सिलिकॉन. सिलिकॉनचा वापर सौर घटामध्ये करतात, सौर सेल वगैरे असतात त्याच्यात, किंवा सौर ऊर्जेचे जे पॅनल असतात, तुम्ही बघितलं असेल की सूर्याची उष्णता शोषून घेतली जाते, मग त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं, मग ती उष्णता शोषून घेतण्यासाठी चीप असतात ब्लॅक कलरच्या, त्या सिलिकॉनच्या चीप असतात. सिलिकॉन बद्दल खूप वेळा प्रश्न आलेला आहे, एक्स्ट्राचे जे फॅक्ट्स आहेत ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, कारण केमिस्ट्रीमध्ये हेच आहे की आपल्या अराउंडला आपण जे वापरतोय त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. मग सिलिकॉनच्या बाबतीत अजून महत्वाचं काय, तर एक उदाहरण आता सिलिकॉन, सिलिकॉन मधनं पहिले विद्युतधारा वाहत नाही. मग मला सांगा, विद्युतधारा वाहत नाही म्हणजे तो कोणासारखा दाखवतोय गुणधर्म, अधातूंसारखा. पण विशिष्ट तापमानाला, टेम्परेचर वाढलं की त्यातनं विद्युतधारा वाहायला लागते, मग आता त्याने कोणासारखं गुणधर्म दाखवला, धातूसारखा. म्हणजे ते धातू अधातू दोहोंचे गुणधर्म दाखवतात, त्यामुळे त्यांना धातू सदृश म्हणतात. ओके, म्हणजे पूर्णपणे धातू पण नाही अधातू पण नाही, दोघांचे गुणधर्म ते दाखवतात. मग अशा पद्धतीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण तीन प्रकारात करण्यात येतं, धातू अधातू धातू सदृश. आणि ही जी सगळी 118 मूलद्रव्य आहेत, काही 120 म्हणतात, ही सगळी मूलद्रव्य आपण त्यांची हळूहळू मांडणी करायच्या पद्धती आहेत. डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके, नंतर मग मेंडेल्यूची आवर्त सारणी, आणि सगळ्यात शेवटी आली हेन्री मोस्लीची आधुनिक आवर्त सारणी, ज्यामध्ये आता आपण मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. आणि त्या आवर्त सारणीवर आधारित काही क्वेश्चन आहेत, त्यांचे गुणधर्म काय, तर हे सगळं आता यामध्ये मी मध्ये घेतलं तर समजणार नाही, म्हणून तिसरं लेक्चर आपलं जे असेल त्याच्यामध्ये ते आवर्त सारणी, त्याचे गुणधर्म वगैरे आपण क्लिअर करू. आता मूलद्रव्य संयुगे मिश्रणी हे आपल्याला घ्यायचंय, त्यामुळे जसं मी स्टेप बाय स्टेप घेतोय तसं तुम्ही शिका, बाकी तुम्हाला काही एक्स्ट्राचं करायची गरज नाही यामध्ये. ओके, चला आता पुढे जाऊयात. आता मूलद्रव्य झाल्यानंतर पुढचा पार्ट आहे संयुग. संयुगेला इंग्लिश मधला शब्द आहे कंपाऊंड. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुगे होय. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुग होय. आता इकडे महत्वाचं बघा, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक संयोगाने, हे महत्वाचं आहे की प्रमाण. आता प्रमाण उदाहरण सांगितल्यावर कळेल तुम्हाला, खाली एक नाव दिले पाणी हे संयुग आहे, तर पाण्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो H2O. पुढे बघा काय म्हटलं, व त्या रासायनिक प्रक्रियेत सध्या होणाऱ्या घटकात विभाजन करता येत नाही. रासायनिक प्रक्रियेत साध्या होणाऱ्या घटकात विभाजन होत नाही, इथे साध्या पाहिजे, सध्या झालेले ते. रेणूसूत्राच्या साह्याने संयुगे दर्शवता येतात. संयुगांचं बघा, इथे प्रश्न एकदा हाच आलेला की खालीलपैकी कोणते संयुग नाही, संयुग आहे, मग पाणी उत्तर होतं त्याचं. तर मला काय सांगायचं मित्रांनो, लक्षात घ्या, आता H2O हे एक्झाम्पल जर आपण घेतलं तर हायड्रोजन किती घेतलेत आपण, दोन.
हे प्रमाण किती झालं? 2 असेल. पण हे जे प्रमाण आहे ना मित्रांनो, हे कशाचं प्रमाण आहे? रेणूंचे प्रमाण. यांचं प्रत्येकाचं स्वतःचं मास असतं. मास, मास म्हणजे ज्याला अणुवस्तुमान म्हणतात. हे सगळं पुढे तुम्हाला अणुसंरचना वगैरे मध्ये शिकायचंय. तर हायड्रोजनचं 1 असतं. मग मित्रांनो, 2 हायड्रोजनचं किती होईल? 1 ने जर गुणलं मी, 2 हायड्रोजन आहेत आपल्याकडे, तर 1 ने जर गुणलं तर किती उत्तर येईल? 2. आणि ऑक्सिजनच्या एकाचं रेणूचं अणुवस्तुमान 16 असतं. हे किती झाले? 16. मग आता मला सांगा, यांचं जर रेशो घेतला आपण, गुणोत्तर 1:8. मग मी हा प्रश्न मुद्दाम नेहमी विचारतो की पाणी या संयुगामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन, हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण पाण्यामध्ये 1:8 असते. एका साठ असते, कळलं? आणि रेणूंचे प्रमाण 2 असे की मुलं हेच विचारतात, एका साठ कुठून आलं, कसं आलं? तर नीट समजून घेतल्यावरती खूप सोपं आहे. फक्त आपल्याला हे सगळे टेक्निकल गोष्टी शिकायला वेळ लागतो. आता बहुतांश तुम्ही ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट आहात, तर एक मिनिट, इथे काय झालं वाटतं पेनचं. हां, तर मी काय म्हणतो, ग्रॅज्युएट झालेले तुम्ही आहात स्टुडंट, तर ग्रॅज्युएट झालेले आहात तर तुम्हाला सायन्सच असायला पाहिजे असं नाही. आर्ट्स कॉमर्स कुठलेही जरी असले तरी तुम्ही 5वी ते 10वी सायन्स होतं आपल्या वेळेस, त्यावेळेस हे सगळं कधी ना कधी शिकलेले. 8वी मध्ये चॅप्टर होता, 9वी मध्ये. तर त्यामुळे एवढं काय अवघड नाही. आणि याच्यामध्ये क्वेश्चन कुठले येणार ते मी स्वतःहून सांगतोय, त्यामुळे हे सगळं पाठ करून टिपा द्या, संयुगे 2 मार्क लिहा, तसलं नाहीये ना इथे. त्यामुळे त्याचं एवढं टेन्शन घेऊ नका. फक्त महत्वाचं काय की 2 किंवा अधिक मूलद्रव्य. आता H2O मध्ये हेच आहे, पण H2SO4 हे नाव घेतलं मी, H2SO4. त्याच्यात एच पण आहे, एस पण आहे, 2 पेक्षा अधिक झाले होते. आणि यांचं काय म्हणणं आहे की रासायनिक प्रक्रियेत साध्या होणाऱ्या घटकात विभाजन करता येत नाही. म्हणजे यांचं परत आता मला सांगा, तुम्ही असं जर केलं, हायड्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, चला मिक्स करा, पाणी बनतं, असं नाही होत. त्याच्यावरती रासायनिक अभिक्रिया घडून ते बनतं. मग ते वेगळं करायला पण आपल्याला रासायनिक अभिक्रियाच लागते. विदाउट रासायनिक अभिक्रिया ते आपल्याला वेगळं करता येत नसतं. आता मी म्हटलं हायड्रोजन पाणी, चला गाळणी घ्या, होता हायड्रोजन वेगळं ऑक्सिजन वेगळं, नाही होत तसं. तर हे काही गुणधर्म आहे संयुगाचे, की ते बनताना रासायनिक पद्धतीने बनले तर वेगळं करायला पण त्याला काय करावं लागेल? रासायनिक पद्धत. काहींना मी ज्यावेळेस प्रश्न विचारतो की पाण्यामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करता येईल का, तर ते म्हणतात नाही, करता येतो. नाही येत असं नाही म्हटलंय आपण, साध्या पद्धतीने नाही करता येत, पण केमिकल रासायनिक पद्धतींचा वापर केला तर वेगळं करतायत. ओके, विद्युत अपघटन वगैरेची जी प्रक्रिया आहे की मग इलेक्ट्रिसिटीचा वापर त्यामध्ये करतात, आणि त्या साह्याने हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळं करू शकतो आपण, हे लक्षात घ्या. चला आता पुढे जाऊया. आणि अजून संयुगाबाबतीत एक महत्वाचा गुणधर्म सांगायचंय मला. संयुगामध्ये जे वापरण्यात आलेले घटक मूलद्रव्ये त्यांचे गुणधर्म बदलतात. संयुगामध्ये वापरण्यात आलेल्या, शॉर्टकट मध्ये लिहितो मी, घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म बदलतात. याच्यासाठी शाळेच्या पुस्तकात एक परफेक्ट एक्झाम्पल देतात, NaCl. सोडियम क्लोराईडच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ असतं. मित्रांनो, सोडियम हा जो धातू आहे तो ज्यावेळेस, सोडियम धातू ज्यावेळेस हवेच्या संपर्कात येतो ऑक्सिजनच्या, त्यावेळेस त्याचा स्फोट होतो. त्यामुळे सोडियमला नेहमी रॉकेलमध्ये बुडवून ठेवला जातो. आपण प्रश्न आहे, सोडियम नेहमी केरोसिन खाली किंवा केरोसिन मध्ये बुडवून ठेवले जाते, रॉकेललाच केरोसिन म्हणतात. प्रयोगशाळेमध्ये तुम्ही कधी प्रयोग केला असेल, आम्ही केला आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की सोडियमला रबर सारखा, काळ्या रबर सारखा वाटतो. त्याचे छोटे तुकडे पण आपण कापून घेऊ शकतो प्रयोगाला. पण त्याला कशामध्ये बुडवलेलं असतं? रॉकेलमध्ये. कारण पाण्याच्या, पाण्यात बुडवलं तरी ऑक्सिजन पाण्यात असेल, त्याच्यामुळे संपर्क येऊ शकतो. तसेच हवेतला ऑक्सिजन संपर्क आला की ज्वालाग्राही येतो, ज्वाला त्याला आग लागते. क्लोरीन वायूचं तुम्हाला माहिती आहे, क्लोरीन वायू विषारी आहे, क्लोरीनचा वापर करून क्लोरोफॉर्म बनवतात. पण या दोघांचा वापर करून बनलेलं जे संयुग आहे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ,
त्याच्यामुळे आपल्याला काही विषारी गुणधर्म आपल्या शरीराला लागत नाही, उलट ते तर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. मीठ खाणं तर गरजेचं असतं. मग यातनं सांगायचा उद्देश काय की ते वेगवेगळे असताना त्यांचे गुणधर्म जे आहेत ते एकत्र आल्यावरती तसे नाही राहत, त्यांच्यामध्ये बदल होतो. आता साहजिकच आहे की ऑक्सिजनमुळे आग वाढते पण पाण्यामुळे आग विझते. मग आता पाण्यात ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आगीला का वाढवत नाही? तर हे गोष्ट पण लक्षात ठेवा की संयुगांमध्ये घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म काय होतात, बदलतात. ओके, मी इथे ते सगळे जास्त ऍड का नाही केले कारण म्हटलं चला बेसिक बेसिक फक्त सांगायचे, डिस्कस करायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, सिलॅबसचा पार्ट आहे त्यामुळे आपल्याला शिकवावा लागतो आणि करायला तर लागणारच आहे. क्वेश्चन भले याच्यावरती नाही जास्त आहेत पण एखाद क्वेश्चन आला तर चुकून येऊ शकतो म्हणून करायचे. आता ह्या संयुगांचे जर बघितलं तर दोन प्रकार पडतात, आयनिक आणि सहसंयुज. आता पहिलं जे नाव दिलेले आयनिक, आयनिकला आयनिकच तुम्ही म्हणू शकता. आयनिक किंवा याच्यासाठी एक शब्द आहे इलेक्ट्रोवॅलेंट. आता नीट बघा काय म्हटलेले आहे, आयनिक संयुगे मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण मुळे ही संयुगे तयार होतात. आयनिक संयुगाचे धन प्रभारित व ऋण प्रभारित आयन असे दोन घटक असतात. दोन भिन्न प्रभारांमुळे या आयनांमध्ये आकर्षण बल कार्यरत असते, यालाच आयनिक बंध असे म्हणतात. धन प्रभारित कणांना कॅट आयन आणि ऋण प्रभारित कणांना एनायन असे म्हणतात. आयनिक बंध म्हणजे आयनिक बॉन्ड, बंधला इंग्लिश मधला शब्द आहे बॉन्ड. तर मित्रांनो, तुम्हाला अणुसंरचना वगैरे सगळं शिकवल्यावरती मी हे पुन्हा शिकवेल कारण याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी आहेत. आता फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून लक्षात ठेवायचे. जसं मी आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, सोडियम क्लोराईडचं जे उदाहरण होतं याच्यामध्ये Na+ असतो, Cl मायनस असतो आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्लस मायनस एकत्र होऊन NaCl बनतं. तर आता मला सांगा, हा पॉझिटिव्ह आयन झाला, मग पॉझिटिव्ह आयनला काय म्हणतात, कॅटायन, इंग्लिश मध्ये पण तोच शब्द आहे. निगेटिव्ह आयन बनतं क्लोरीनचं, मग त्याला काय म्हणतात, अनायन. कॅटायन अँड अनायन आणि मग हे एकत्र होऊन NaCl बनतात. मग हे प्लस कुठून आला, मायनस कुठून आला, हे सगळं शिकायचं असेल तर हे सगळे सेशन तुम्ही रेग्युलरली पाहत जा कारण या सेशन्सच्या लिंक कुठे ना कुठे पुढे आहेत. आता हे आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचे बेसिक आहे, आयनिक संयुगे वगैरे हे व्याख्या फक्त जाणून घ्यायचे, पण हे बनतात कसे, मग प्लस कुठून आलं, मायनस कुठून आलं, मग जोडी कशी बनते, हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला अजून वेळ. तुम्हाला फक्त एक हिंट देतो मी, आयनिक संयुगे ओळखायचे असतील तर एक हिंट लक्षात घ्या की इथे नेहमी एक धातू असतो एक अधातू असतो. धातू हा इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो आणि अधातू इलेक्ट्रॉन घेण्याचं काम करतो. वरती तिथे नाव दिले देवाणघेवाणमुळे. तर सोडियम काय करतो, सोडियम देतो एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो. जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यामधला निगेटिव्ह पार्ट निघून गेला म्हणजे तो काय झाला, पॉझिटिव्ह. आणि जो निगेटिव्ह पार्ट म्हणजे इलेक्ट्रॉन घेतो आपल्याकडे त्याच्याकडे निगेटिव्ह होईल आणि प्लस मायनस कॅन्सल आउट करून मग त्याच्यापासून कंपाऊंड बनतं. तर हे मी तुम्हाला विथ डायग्राम एक्झाम्पल शिकवणार आहे. आता येत्या पुढच्या लेक्चर्समध्ये हे पण तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर आत्ता पुरते एवढं लक्षात ठेवा. आता पुढच्या टाईपकडे जाऊ, सहसंयुज. सहसंयुजला कोवॅलेंट म्हणतात. जसे याला इलेक्ट्रोवॅलेंट शब्द, याला काय शब्द, कोवॅलेंट. मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तिथे काय, देवाणघेवाण हा शब्द महत्वाचा आहे. इथं भागीदारी, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप करतात. या संयोगात दोन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन जोड्यांनी बनणारा सहसंयुज बंध असतो. आता मगाशी मी जे पाण्याचं उदाहरण घेतलं H2O, आता मला सांगा एच सुद्धा अधातू आहे आणि ऑक्सिजन सुद्धा अधातू आहे, मग यांच्यात देवाणघेवाण होतच नाही, मग यांच्यात काय होते, पार्टनरशिप, जे भागीदारी, आणि इकडे देवाणघेवाण होते. तात्पुरते एवढं लक्षात घ्या आणि मी तुम्हाला हिंट पण दिली, आयनिक कसं ओळखायचं, एक धातू एक अधातू दिसला की आयनिक, आणि सहसंयुज कसे ओळखायचे, दोन्ही अधातू असले की सहसंयुज. दोन्ही धातू असलेलं संयुग अजूनपर्यंत कुठे बनलेलं नाहीये, धातू एकत्र येऊन त्यांच्यापासून संमिश्र तयार होतं, संयुग तयार होत नसतं. तर त्या हिशोबाने तुम्ही लक्षात ठेवा. चला, आता हे संयुगाचे दोन प्रकार तुम्हाला झालेले समजून, आता पुढे आपल्याला जे बघायचे ते म्हणजे मिश्रणे. मिश्रणे म्हणजे मिक्सचर्स, दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात. दोन्ही व्याख्यांमधला फरक लक्षात घ्या काय. बघू शकता काय लिहिले, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक संयोगाने
आणि इकडे काय दिलेले फरक स्पष्ट करासारखंच लक्षात ठेवायचे हे दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात. मिश्रणात मूळ घटकांचे गुणधर्म कायम राहतात. तिकडे काय होतं वेगळे होतात संयुगामध्ये होतं वेगळे होतात आणि इकडे काय कोणत्याही प्रमाणात मिसळणे तिथे काय होतं वजनी प्रमाणात मिसळणे आणि तिथे रासायनिक होतं इथे कसेही मिसळायचे तिथे रासायनिक पद्धतीने. मिश्रणातील मूळ घटक साध्या पद्धतीने वेगळे करता येतात कारण तुम्ही बनवलेले साध्या पद्धतीने आहे आणि मिश्रणातील घटक ठराविक प्रमाणात नसतात म्हणजे वजनी प्रमाण वगैरे काय नाही की दोन हायड्रोजन घ्या एक ऑक्सिजन घ्या. मिश्रण म्हणजे काय असतं आपण साधी भेळ आता भेळ बनवायला सांगितली आपण पाणीपुरीवाल्याकडे गेलो म्हटलं भेळ बन आपण स्वतः म्हणतो ज्यादा तिखा करो ये करो ये ज्यादा डालो वो कम डालो कांदा ज्यादा डालो प्याज ज्यादा डालो जे आपल्या आवडीनिवडीनुसार आपण पदार्थ एकत्र करतो. आता समजा तुम्ही म्हटलं तिखा मिरची ज्यादा डालो मिरची त्याने टाकली नंतर एक घास खाल्ला तिखट लागलं मिरची काढून फेकली तुम्ही म्हणजे मला सांगा बनवताना पण तुम्ही कसं मिक्स केले हाताने मग काढताना पण हाताने काढून टाकले तुम्ही. आता उदाहरणार्थ इथं दिलेले त्यांनी हाताने उचलणे लोह चिंबक फिरवणे म्हणजे तुम्ही असं आता मला सांगा एक दुकानदार आहे त्याच्याकडे तांदळाचं पोत आहे 100 किलोचं त्याला वाटलं प्रॉफिट कमवा मग त्यांनी काय केलं त्या तांदळातलं 2 किलो तांदूळ काढून टाकला आणि 2 किलो खडे त्या तांदळात मिसळ आणि आता ग्राहकाला विकले. ग्राहकाला विकल्यावर ग्राहक घरी जाऊन तांदूळाचं भात बनवायच्या आधी तांदूळ निवडताना त्याला खडे दिसते तो हाताने काढून टाकेल. टाकताना हाताने टाकलेले काढताना पण हाताने काढले. लोह चुंबक फिरवणे मित्रांनो कधी कधी छोटे छोटे लोखंडाचे पार्टिकल रवा वगैरे अशामध्ये छोटे छोटे लोखंडाचे पार्टिकल असतात भेसळ ओळखताना पण त्याच्यामधनं असं एक चुंबक थोडं फिरवतं मग पार्टिकल असतील तर ते निघून जातात वेगळे होतात तुम्हाला माहितीये चुंबक लोखंडाला आकर्षित करतं. ओके त्यामुळे हे लक्षात घ्या हे मिश्रणाच्या बाबतीत तर मिश्रण काही असू शकतं. मिश्रण म्हणजे आता समजा पाण्यामध्ये खडे टाकले मग आता तुम्ही गाळणीचा वापर केला तर पाणी खाली येईल आणि खडे गाळणीत राहतील म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलेही पदार्थ पदार्थ शब्द येत. आता खडा हा पदार्थ आहे लोखंड हे लोह चुंबक म्हणजे लोखंड असू शकतं तर हे पदार्थ झाले. मिरची वगैरे हे काय मूलद्रव्य आहेत का हे पदार्थ आहेत मिरची कांदा त्यामुळे तिथे मूलद्रव्य नाव होतं इथे पदार्थ होतं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी तुम्ही असं म्हणू शकता की मूलद्रव्य मूलद्रव्यांचा वापर करून कोण बनले संयुगे आणि मूलद्रव्य संयुगे या सगळ्यांचा वापर करून काय बनले मिश्रण असं तुम्ही म्हणू शकता. मिश्रणांमध्ये पदार्थ पण असतात तुम्ही असं हे लक्षात घेऊ शकता. आणि मगाशी मी एक जो कन्सेप्ट सांगितलेला तो इथे एक्स्ट्रा पॉइंट आहे तो नीट वाचा. बघा इथे दिलेला आहे दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात. संमिश्र म्हणजे आता मला सांगा स्टेनलेस स्टील आपण म्हणतो स्टील काय जमिनीत सापडणारा मूलद्रव्य आहे का त्याला वेगवेगळ्या यांनी एकत्र करून आपण बनवलेलं ना स्टील. स्टीलमध्ये लोखंड कार्बन वगैरे बाकीचे पण असतात. स्टीलचे प्रकार आहेत क्रोमियम स्टील असतं टंगस्टन स्टील असतं स्टेनलेस स्टील असतं मग जे नाव आहेत त्याच्यानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे धातू अधातू मिक्स केलेले असतात. त्या लोखंड धातू आहे कार्बन धातू आहे मग त्यांना मिक्स करून किंवा काही काही वेळ धातू धातूच मिक्स करतात. ब्रॉन्झ आपण म्हणतो ब्रॉन्झ काय थोडी आपल्याला निसर्गात सापडतो मिक्स धातूंपासून बनवलेले. हवा हे एक मिश्रण आहे. हवा का मिश्रण आहे कारण हवेमध्ये तुम्हाला माहित असेल तीन प्रमुख आहेत नायट्रोजन ऑक्सिजन आणि तिसरं प्रमुख म्हणण्यापेक्षा अदर. नायट्रोजनचं प्रमाण किती आहे काय नायट्रोजनचं प्रमाण 78%. थोडस मध्ये मध्ये काहीतरी इश्यू येतो इथे पेन मध्ये त्यामुळं चला. ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे 21 हे झाले 99 आणि अदर गॅसेस किती आहेत 1. या अदर गॅसेसमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं असतं ऑर्गॉनचं आणि कार्बनचं प्रमाण अतिशय कमी आहे. कार्बनचं प्रमाण 0.3 काही काही जण 0.033 लिहितात काही 34 काही 35 लिहितात खूप कमी अत्यंत कमी आहे 1% पण नाही पण ते 0.033 तुम्ही म्हणताय ते आता 34-35 वाढतं त्यालाच ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट वगैरे आपण म्हणतो. ते आपण कधीतरी पर्यावरणाचं लेक्चर असेल तेव्हा मी डिटेलमध्ये सांगेल. आता एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं दोघांमधला फरक तर तुम्हाला कळलेला आहे संयुगे आणि मिश्रणे ऑपोजिट आहेत दोघं. आता मिश्रणाचे प्रकार शिकूयात आपण. मिश्रणाचे प्रकार समांगी
समांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात, म्हणूनच म्हणतात समअंग, सारखं अंग. समांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात समान असतात. पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण हे समांगी मिश्रण आहे. पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण हे काय? समांगी मिश्रण आहे. तर द्रावण हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. द्रावणला मित्रांनो काय म्हणतात? सोल्यूशन. आता मी याच्यासाठी ना नेहमी एक उदाहरण देतो, ते पण मी सांगतो तुम्हाला. बघा, दोन किंवा अधिक पदार्थाच्या मिश्रणास द्रावण म्हणतात. उदाहरणार्थ सोडा वॉटर. सोडा वॉटर लहानपणी पिलेला असेल. कोको कोला थम्सअप वगैरे महाग मिळतात, तर आपण 5 रुपयाचं सोडा वॉटर वगैरे प्यायचो, त्याच्यात पण फ्लेवर वगैरे टाकून द्यायचे. तर हे सोडा वॉटर म्हणजे नेमकं काय असतं? एका बाटलीमध्ये पाणी भरतात, ती बाटली त्या एका यंत्राला ही लावतात आणि त्या यंत्राला असे 2-3 वेळा हे करतात आणि मग लगेच आवाज येतो कसला तरी आणि मग त्याचा फ्लेवर टाकून आपल्याला प्यायला देतात. तर यंत्राला असं काय करतात म्हणजे ते काय असतं, तिथे एक टाकी असते, त्या टाकीमध्ये कार्बन डायऑक्साइड असतो. सिलेंडर असतं टाकी म्हणण्यापेक्षा, ते कार्बन डायऑक्साइड असतं. तर तुमचं साधं पाणी घेऊन त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडला मिक्स करतात, म्हणून ते सोडाचे फ्लेवर आहे, सोडासारखं लागतं. आणि नंतर मग तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे पेप्सी विप्सी ते टाकून मग तुम्हाला ते दिलं जातं. तर अशा पद्धतीने सोडा वॉटर हे बनवलं जायचं, म्हणजे कार्बन डायऑक्साइड मिक्स करतात पाण्यामध्ये. ओके, त्यानंतर स्थायूची द्रावणे म्हणजे संमिश्रे, हा आजचा शब्द बघितला आपण. वायूची द्रावणे म्हणजे हवा, हवेमध्ये कितीतरी वायू आहेत एकत्र. द्रावणातील कण अतिशय लहान असतात, ते त्यातून जाणाऱ्या प्रकाश शलाकेला विखारू देत नाही. विखातू म्हणजे विखरू देत नाही, विखरू देत नाही असा शब्द येते. द्रव्य विरघळतो त्यास द्रावण म्हणतात. द्रव्य विरघळतो त्यास काय म्हणतात? द्रावण म्हणतात. विरघळलेलं असतं. आता ह्याच्यासाठी मी नेहमी एक एक्झाम्पल मुलांना देतो की तुम्ही बाहेरून आला आणि असे इथे ग्लास ठेवलेले पाण्याचे भरलेले सारखेच असतील. आता मी काढतोय वेगवेगळे. आता हे सगळ्यांमध्ये पाणी, तर या पाण्यामध्ये मीठ टाकलेले. ओके, याच्यात पाणी, त्यात काय टाकलं? पण मीठ टाकलेले. याच्यामध्ये पण पाणी, पण याच्यामध्ये आपण काय टाकले? खडे टाकलेले. आणि याच्यामध्ये पाणी. ओके, तर याच्यामध्ये सूक्ष्म जीव आहेत, आहे ए, आहे बी आणि सी. आता बाहेरनं मी आलो आणि मला खूप ताण लागली, मला ह्या तिघांपैकी कुठला तरी ग्लास उचलायचा, तर मी असं त्या पाण्याला बघेल आणि पाणी प्यायला जाईल, तर मी बी ग्लास उचलणार नाही. का? कारण त्याच्यामध्ये खडे मला दिसतील. मी ए किंवा सी उचलेल, तर मी ए उचलला. ए उचलला आणि एक घोट पाणी पिलं तर मला खारट लागलं, मी ठेवलं, याच्यामध्ये मीठ आहे. मी सी उचलला, सी पिलं, काहीच वाटलं नाही, सी पूर्ण पिऊन टाकलं, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहे. मित्रांनो, सूक्ष्मजीव विरघळतात का पाण्यात? नाही, पण हे आपल्या डोळ्यांना दिसतात का? कारण नाव सूक्ष्मजीव आहे. खडे, वाळूचे खडे असतील तर नाही, आता चिखल वगैरेचं ते असू दे, पण वाळूचे खडे असतील असे मोठे मोठे, ते तळ्याला जाऊन जमा होतील, ते कशाला विरघळतील? मग हे आपल्या डोळ्यांनी दिसलं म्हणून आपण ते पाणी पिलो नाही. आणि याच्यामध्ये मीठ असू दे, साखर असू दे, काही असू दे, पण हे पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होतं, पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळून जातं. मग आपल्याला कसं काय कळणार याच्यात मीठ आहे? पिल्यावरच कळेल ना खारट आहे तर मीठ आहे. मग हे जे उदाहरण झालं हे कशाचं झालं? मिठाचे द्रावण. मिठाचे द्रावण म्हणू शकतो आपण याला. कळलं? समजून घ्या. मग हे उदाहरण कशाचं झालं मित्रांनो? द्रावणाचं. तुम्हाला पुढे आता शिकवायचं आहे. हे झालं द्रावण, मिठाचे द्रावण. हे जे झालेले याला म्हणतात निलंबन. निलंबन मध्ये कण दिसतात. आणि हे जे झाले ना याला सूक्ष्मजीववालं जे आहे ना त्याला म्हणतात कलील. कलील आणि निलंबनच्या व्याख्या पुढे आहेत, तुम्हाला ते डिटेलमध्ये कळेलच, पण आता एवढं सांगतोय तेवढं लक्षात ठेव. ओके, चला पुढे जाऊयात. मग कलील आणि निलंबन पण दाखवतो काय. आता इथे समांगी, चला समांगीचं नाव सांगायचं राहिलं. समांगीला म्हणतात होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस. आता होमोजिनियस झाल्यानंतर पुढचं जे आहे विषमांगी. हेट्रोजिनियस. विषमांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात एकसारखे नसतात. नावच आहे विषमंग. विषमंग म्हणजे काय? मिक्स पूर्णपणे होणार नाही. पाणी आणि तेलाचे मिश्रण खूप सोपं आहे. पाण्यामध्ये तेल ओतलं तर तेल वरती तरंगतं, मिक्स होतं का? नाही होत. आता हे जे मी शिकवलं निलंबन, हे विषमांगी मिश्रण आहे ज्यात द्राव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात. हे कण आपल्या नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो आपण, नेकेड आईजनी आपण बघू शकतो. म्हणजे आता त्या ग्लासमध्ये खडे होते, बी ग्लासमध्ये मला दिसले, कारण विरघळत नाही, निलंबित राहतात. म्हणजे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? निलंबनला सस्पेन्शन आणि कलीलला कोलाइड.
मग सस्पेन्शन ज्यावेळेस वर्ड आपण वापरतो तर सस्पेंडेड पार्टिकल म्हणजे ते तळाला काय होतात जमा होतात. ओके. आणि कलील म्हणजे काय, कोलॉइड असे इंग्लिश मध्ये वर्ड आहे त्याला. कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलील कण हे निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात. आणि अजून एक एक्स्ट्रा तुम्ही लक्षात ठेवू शकता की ते उडाडवाने आपल्याला दिसत नाही. मला सांगा, सूक्ष्मजीव पाण्यामध्ये विरघळले का? सूक्ष्मजीव पाण्यामध्ये नाही विरघळू शकत. पण ते सूक्ष्मजीव आपल्याला डोळ्यांनी दिसले का? नाही, कारण त्यांचा आकार अतिशय कमी. म्हणजे निलंबन मध्ये आणि कलील मध्ये फरक काय? निलंबन मध्ये पण कण असतात आणि कलील मध्ये पण कण असतात. पण निलंबन मधले कण मोठे असल्यामुळे उघड्या डोळ्यांनी दिसतात आणि कलील मधले कण हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, कारण त्या आकाराने लहान असतात. हे समांगी द्रावणाप्रमाणे दिसते पण हे विषमांगी आहे. बघा, दिसायला वाटतं समांगी आहे पण ते काय आहे? विषमांगी आहे. कलील घटक अपस्करित प्रावस्था व अपस्करित माध्यमात असतात. म्हणजे कलीलच्या द्वारे, कलील मध्ये जे छोटे छोटे कण असतात ते ओळखायचं कसं, त्यासाठी एक प्रयोग आहे, त्याच्याबद्दल पण मी एक्स्ट्राची माहिती तुम्हाला देतो. ते झाल्यावर मग आपल्याला सेशन संपवायचं. आता काही महत्वाचे घटक आहे का? थिंडलचा परिणाम, थिंडल, थिंडल इफेक्ट असं म्हणतात त्याला. तर थिंडल काय म्हणतो की एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी भरून ज्यावेळेस घेता आणि त्याच्यामध्ये हे पाणी भरून घेतले त्यामध्ये कण असतील, तर तुम्ही इथून त्याच्यावरती प्रकाश टाकले, प्रकाश टाकल्यावरती तो प्रकाश सरळ सरळ काही निघू शकेल, काही त्या कणांना लागून असा पसरेल, कणांना लागून पसरेल, मग हा थिंडल इफेक्ट आहे. जसं तुम्ही बघता की उन्हात आपल्या खिडकी आहे घरात, खिडकीतनं अशी छोटी फट असेल, उघडी असेल, तर त्यातनं असं उन्हाची तिरीप येत असते. किंवा आधीच्या काळातले जे घरं होते त्यांच्यावरती झडपा असतात, त्यातनं ऊन येतं, तर त्याच्यात आपल्याला अशी धूळ थोडी थोडी उडताना दिसते. किंवा ज्या ठिकाणी जंगल वगैरे त्या ठिकाणी तर हे असं खूप दिसतं, मध्ये मध्ये झाड आहेत, मध्ये गॅप आहेत, तर त्या झाडांच्या मधनं असं ऊन बाहेर ऊन पडतं, त्या उन्हामध्ये ते तरंगताना दिसतात. तर हे कशामुळे दिसतं? थिंडल इफेक्टमुळे. तर थिंडल इफेक्ट हा निलंबन आणि कलील दाखवू शकतात, द्रावण दाखवू शकत नाही, कारण द्रावणामध्ये कण नसतात. मग इथे मला समजून काय सांगायचं होतं की द्रावणामध्ये थिंडल इफेक्ट चालत नाही, थिंडल इफेक्ट हा कलील आणि निलंबन मध्येच लागू शकतो. निलंबन साठी सस्पेन्शन, सब्लिमेशन असे वेगवेगळे शब्द तुम्ही घेऊ शकता. सब्लिमेशन हा शब्द संपलवणसाठी, मग याला सस्पेन्शन शब्द वापरा. आणि कलीलसाठी काय वापरू शकता? कोलाइड वापरू शकता. अजून दुसरे काही शब्द तुम्हाला वाटले तरी तुम्ही वापरू शकता. पुस्तकांमध्ये काही काही वेगळे पण दिलेले. ओके. आणि याच्यावरती प्रश्न कुठला आलेला, याच्यावरती क्वेश्चन कलीलचा आलेला की तुम्हाला माहिती का, दूध, दूध आणि रक्त ही कलीलची उदाहरणे. दूध कसं काय? आता तुम्ही ऐकलेले, दूध मधनं फॅट बाजूला काढला, हे बाजूला काढलं, क्रीम बाजूला काढली, तर दुधामध्ये सगळं मिक्स असतं. तसं आपल्या रक्तामध्ये, आता रक्त हे संयुग का मिश्रण आहे? तर मिश्रण आहे. रक्तामध्ये सुद्धा तुम्ही, आपण रक्ताभिसरण संस्था शिकलेलो आहे, रक्तातले घटक बघितलेले आहेत, रक्त द्रव्य असतं, त्यानंतर रक्त पेशींमध्ये तुम्ही बघितलेले आहे, तांबड्या पेशी असतात, पांढऱ्या पेशी असतात, रक्तपट्टिका असतात. पांढऱ्या पेशीमध्ये तर परत टाईप आहेत, लिम्स वगैरे जे सगळं घेत गेलो होतो, प्लेटलेट्स म्हणजे रक्तपट्टिका. तर हे सगळं वेगळं करता येऊ शकतं आपल्याला, म्हणून ह्याला कलील मध्ये पकडतात. दूध आणि रक्त ही कलीलची उदाहरणं आहेत. ओके, हे लक्षात ठेव. मग आता याच्यामध्ये आता फक्त अजून काय, आता हे तर झालेलं आहे, अजून एक्स्ट्रा तुम्हाला जर काय सांगायचं झालं तर द्रावणच्या बाबतीत मी काही एक्स्ट्रा पॉईंट सांगतो, ते लक्षात घ्या. द्रावण मित्रांनो दोन गोष्टींनी बनतं, द्राव्य आणि द्रावक. हे मुद्दाम शब्द मुलांना परीक्षेत कळत नाही म्हणून सांगतोय मी. ओके, काय शब्द आता नीट लक्षात घ्या. द्रावणला काय म्हणतात? सोल्युशन. द्राव्य सोल्युट, आणि याला म्हणतात सॉल्वेंट. सॉल्वेंट मध्ये सोल्युट मिक्स होतं आणि सोल्युशन बनत. क्लिअर आहे? द्रावक आणि द्राव्य म्हणजे आता मीठ, मीठ हे काय येईल? द्राव्य. आणि पाणी हे काय येईल? द्रावक. आणि याच्यापासून जे बनेल ते काय होईल? मिठाचे पाणी बनेल. मिठाचे पाणी किंवा मिठाचे द्रावण. मग आता हे मी का सांगितलं तुम्हाला, याच्यावर आधारित काही क्वेश्चन येऊ शकतो का? तर एक गोष्ट सांगतो मी, ज्यावेळेस द्रावकाचं प्रमाण जास्त असतं, आता मला सांगा पाणी जास्त असेल त्यावेळेस जे द्रावण बनतं, पाणी जास्त असताना जे द्रावण बनतं, पाणी जास्त आहे म्हणजे द्रावण बनतं, ते कसं बनतं? विरल द्रावण. विरल 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 शब्द ऐकला असेल तुम्ही. बघा आता मला सांगा काय शब्द,
आणि जर द्रावणामध्ये मीठ जास्त असेल तर द्रावण म्हणतो सहंत. विरल आणि सहंतचा अर्थ काय? विरल म्हणजे काय असतं? डायल्यूट. आणि सहंत म्हणजे काय असतं? कॉन्सन्ट्रेटेड. मला सांगा, 2 ग्लास आहेत पाण्याने भरलेले, एका ग्लासमध्ये 1 चमचा मीठ टाकलं आणि एका 4 चमचे, तर 1 चमच्यावाला तरी आपण थोडं पिऊ शकतो, चला थोडं खारट आहे. 4 चमचेवाला आपल्याला पिताच येणार नाही, कारण एकदम कॉन्सन्ट्रेटेड असेल. जसं ऍसिड मध्ये असतं सहंत विरल, तसं याच्यामध्ये पण असतं. तर मित्रांनो, मग आता मला वाटतं की तुमचे हे पॉइंट आता इथे क्लिअर झालेले आहेत. आज आपण जे जे शिकलो सगळे एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. आणि तुम्हाला मी म्हंटले की याच्यातले काही पार्ट आपले बाकी आहेत, ते आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये पण घेणार आहोत, कारण आता ते घेऊन मिक्स करून काही फायदा नाहीये. तर हे तुमचं ऑलरेडी द्रव्य भौतिक बीएससी हे सगळं झालं होतं. आज आपण स्टार्ट केलं रासायनिक मध्ये, मूलद्रव्य मध्ये धातू धातू सदृश झाले, संयुगे मध्ये आयनिक आणि हे झाले, मिश्रणामध्ये समांगी विषमांगी, समांगी मध्ये द्रावण, इकडे निलंबन आणि कलील. जस्ट गो थ्रू करतो मी, मूलद्रव्य, मूलद्रव्याचे वर्गीकरण, संयुगे, आयनिक आणि सहसंयुगे, मिश्रणे, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण. तर आजचं आपलं सेशन मध्ये एवढंच घ्यायचं होतं मला. याच्या पुढच्या सेशन मध्ये आवर्त सारणी वगैरे हे सुरू, आणि सगळ्यात मेन चॅप्टर अणुसंरचना आहे, तो कधी मिस करू नका, तो आपल्याला घ्यायचा आहे. पण पहिले आता बेसिक काही कव्हर करतो. तुमच्या मित्रांना पण हे लेक्चर्स बघायला सांगा, हे लेक्चर्स बघा, आपल्या टेलिग्रामला जॉईन करा. तुम्हाला परत कधी दुसरं काही करायची गरज नाही, टेलिग्रामला ह्याचे सगळे नोट्स मिळतील तुम्हाला. अनअकॅडमीचं ऍप तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ऍप इन्स्टॉल केल्यानंतर प्लस वरती जायचंय. प्लस वरती गेल्यानंतर तुम्हाला एमपीएससी गोल सिलेक्ट करायचे आणि गेट सबस्क्रिप्शनला जायचं. मग गेट सबस्क्रिप्शनला गेल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यापासून 24 महिन्यांचे ऑप्शन अवेलेबल आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही RJ29 हा कोड वापरला तर तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे. आणि तसंच तुम्ही माझे फ्री लेक्चर आधीपासून पाहताय, तर त्याचे पण कॉईनचे पण पैसे तुमचे कमी होतील. जे कॉईन +10 एवढं तुम्हाला डिस्काउंट मिळतो. आणि 12 महिने 24 महिन्याचंच घ्यायचं, कारण ते परवडण्यासारखं. 6 महिन्याचं तुम्हाला 7 हजारात 8 हजारात पडणार आहे, आणि तेच 12 महिन्याचं 9 हजार, ते 1 हजार एक्स्ट्रा देऊन डायरेक्टली प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळंच क्लिअर होत असेल तर काही हरकत आहे. आणि अंडर ग्रॅज्युएटवाल्यांना तर 2 वर्षाचं 24 महिन्याचं खूप परवडतं. 12 हजारमध्ये 2 वर्ष कुठल्याही एक्झाम, राज्यसेवा असू दे, कंबाईन असू दे, PSI ST ISO च्या व्यतिरिक्तची गट क असू दे, गट ड च्या पोलीस भरती वगैरे, कधी कधी आरोग्य सेवक, तलाठी, हे जे निघतात त्यांच्या पण प्रिपरेशनला इथे बॅचेस चालू होतात. त्यामुळे सगळ्या परीने तुम्हाला फायद्याचे. त्यामुळे नक्कीच अनअकॅडमी सबस्क्रिप्शन घ्या तुम्ही. तर त्यासाठी RJ29 हा कोड वापरावा लागतो. तर तुमच्या मित्रांना आणि रिलेटिव्हसला सगळ्यांना सांगा RJ29 कोड यूज करायला. ओके, आणि पहिल्यांदा जर माझं लेक्चर पाहत असतील ऍपवरती, तर इन्व्हाइट कोड विचारला जाईल. तर जेव्हाही इन्व्हाइट कोड विचारला जाईल त्यावेळेस RJ29 कोडचा वापर करा. तर मग आजच्या सेशनमध्ये मला वाटतं एवढंच घ्यायचं होतं मला. तर आजच्या सेशनसाठी एवढं बस आहे. उद्या परत नंतर भेटू पुढच्या सेशनला. सगळ्यांना धन्यवाद. लेट्स क्रॅक इट.